बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटाबंदीनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचं नक्की काय झालं असा प्रश्न सगळ्यांना पडतो. तर या नोटांचाही उपयोग केला जात असून त्याच्यापासून चेन्नईतील पुझाल तुरुंगातील कैदी फाईलसह इतर साहित्य तयार करीत आहेत. यासाठी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या 25 ते 30 कैद्यांच्या एका टीमला खास प्रशिक्षण देण्यात आलं असून हातानेच या फाईली तयार केल्या जातात. यासाठी रिझर्व्ह बँकेने खराब झालेल्या बंद करण्यात आलेल्या 70 टन नोटा तुरुंग प्रशासनाला देण्याची तयारी केली असून आतापर्यंत 9 टन नोट प्रत्यक्षात तुरुंगाला मिळाले आहेत. आतापर्यंत 1.5 टन नोटांपासून फायली तयार करण्यात आल्या असून रोज 1000 फायली तयार केल्या जातात. यासाठी कैद्यांना 160 ते 200 रुपये भत्ता देखील दिला जातो. आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद. यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.